कॉलनी मधील 5 व्यक्तींचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झालाय. दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी सॅनिटायझर प्यायलंय. यवतमाळ जिल्ह्यातील ही वणी मधील ही धक्कादायक बातमी आणि त्यातील 5 जणांचा मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रेमडेसिवीर मिळवण्यासाठी राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. या जाहिरातींना काही देशातून प्रतिसाद देखील मिळू लागला आहे. सिंगापूर, बांगलादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्याबाबत आता प्राथमिक तयारी दर्शवली आहे. लसीमुळे कोरोनाचा संसर्ग 65% कमी होत असल्याचं युकेतल्या ऑक्सफर्ड संशोधकांनी सांगितलं आहे. लसीची पहिली मात्रा संसर्ग कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशात सलग 3 दिवशी 3,000+ अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. गेल्या 24 तासात 3,46,786 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 2,624 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,66,10,481 वर गेली आहे. पुस्तक विक्रीला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी प्रकाशकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुस्तकांमुळे मानवाला भावनिक, मानसिक व सकारात्मक आधार मिळतो. सध्याच्या नकारात्मक परिस्थितीत पुस्तक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो. इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.